नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण पीक नियोजन कसे घ्यायचे ते बघणार आहोत. पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरीपाचे पीक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी. मान्सून आशेवर धूळ वाफ्याची पेरणी करू नये. जमिनीतील पुरोसा 65 मिमी ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. या अनुषंगाने 15 जुलैपर्यंत कमी पाण्यावर येणारी व वाढीव काळात कमी पाणी लागणारी पिके, उदाहरणार्थ मूग, मटकी, उडीद, चवळी, गोवळा, कारळा, बाजरी, सोयाबीन, तीळ, तसेच त्यानंतर पेरणीसाठी सोयाबीन, सूर्यफूल या अवलंब करावा. पावसाच्या स्थितीनुसार पीक पद्धतीत बदलण्यासाठी सोयाबीन, मका, ज्वारी व तूर ही पिके महत्त्वाची राहतील. बाजरी म्हणजे तूर आंतरपीक पद्धती अवलंबावी. पाणी साठवणीच्या सर्व बाबीवर भर द्यावा. 5 किंवा 6 ओळीनंतर 1 सरी पडून त्यात पावसाचे पाणी मुरेल. यासाठी उत्तरास आडवी पेरणी करावी. पाणी मुरण्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. सोयाबीन रुंद वरंबे आणि साऱ्या पद्धतीने लागवड करणे फायदेशीर राहील. खरीप हंगाम काढणीच्या वेळी पावसाची शक्यता असल्याने पावसात उघडीप असताना ती काढून त्याची मळणी करणे व माल सुरक्षित थळी हलवणे गरजेचे राहील. त्यामुळे नुकसानीपासून बचाव होईल. कोकणात भात रोपाचे रोपवाटिका 2 टप्प्यात करावा. त्यामुळे पावसाच्या प्रमाणावर भात रोपाची पुनर्लागण करणे शक्य होईल. तसेच लागवडीच्या योग्य वेळी वयाचे रोप उपलब्ध होईल. कोकणातील रायगड, ठाणे, पालघर या भागात भात पिकात काटेकोर पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. हळव्या जातीची भात लागवड करणाऱ्या